नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील गोळप जिल्हा परिषद गटातील फणसोप ग्रामपंचायतीवर आज पुन्हा एकदा भगवा डौलाने फडकला। रत्नागिरी तालुक्यातील फणसोप हे गाव शिवसेना उपनेते तथा राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ राजन साळवी यांचं मूळ गाव असून सध्याच्या चालू राजकीय घडामोडींमुळे विरोधकांनी प्रतिष्ठेची बनवलेली होती। असं असतानाही शिवसेना उपनेते तथा राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ राजन साळवी यांचे बंधू राकेश साळवी यांच्या पत्नी राधिका राकेश साळवी यांनी विरोधी उमेदवाराला धूळ चारत सरपंचपदी निवडून येत 11 पैकी 10 ग्रामपंचायत सदस्य निवडून येत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं। याबद्दल शिवसेना उपनेते तथा राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ राजन साळवी यांनी फणसोप गावी जाऊन विजयी सरपंच आणि उमेदवारांचं स्वागत केले।